त्यांनी दिलेल्या सूचनांचं पालन करूया आणि कोरोनाला आपल्या जिल्ह्यातून आम्ही सातत्यानं मास्क परिधान केले पाहिजे आणि आपलं व आपल्या या ठिकाणी देणार आहेत सन्मान्य पालकमंत्री महोदय. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी रविकांत पांडुरंग बदके सहाय्यक पोलीस निरीक्षक यांचा पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देतो. देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणपणाने लढणारे सर्व आवश्यक आहे याची जाणीव घेऊन महाविकास आघाडी सरकारने मातोश्री ग्राम समृद्धी पाहण दृष्टी योजना ही लागू केली आहे. आपल्या जिल्ह्यात 3500 कामाचे प्रस्ताव पाठवले असून यातून सुमारे 7000 किलोमीटर पाहण दृष्टीचे कामे प्रस्तावित आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जोहळ्याचा पाहण रस्त्याचा प्रश्न मार्गी लागेल असा मला विश्वास आहे. शासनाने शेतकऱ्यांसाठी विविध क्षेत्रातील पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी दृष्टी धोरण 2020 लागू केले आहे. यात प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या कृषी पंपाच्या वीज देयकाच्या थकबाकीवर 50% सूट देण्यात आली आहे. माझे शेतकऱ्यांना आवाहन आहे की त्यांनी या सवलतीचा लाभ घेऊन थकबाकी मुक्त व्हावी. शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे. गेल्या वर्षात संततधार पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासन स्तरावर मदत करण्यात आली. जिल्ह्याची आणीबाणी 50% कमी निघाल्याने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्याचा निर्णय शासन स्तरावर घेण्यात येईल याची मला खात्री आहे.